खदान पुलिस ने चोरियों की घटना को अंजाम देने वाले दो चोरों को गिरफ्तार कर लाखों का माल जब्त किया। इन चोरों के कई साथी फरार हैं, जिनकी तलाश पुलिस सरगर्मी से कर रही है। अकोला के आदर्श कॉलोनी स्थित नगर परिषद कॉलोनी निवासी प्रशांत डंबेलकर तथा सिंधी कैंप पक्की खोली निवासी परलीकर के घर हुई चोरी प्रकरण में खदान पुलिस ने नदीम बेग, कलीम बेग और अब्दुल रिजवान अब्दुल खालिक को गिरफ्तार किया। इन आरोपियों से पुलिस ने 50,000 नगद, 90 ग्राम सोना और 12,000 रुपये मूल्य की चांदी जब्त की है। पूछताछ के दौरान आरोपियों ने पुलिस को बताया था कि चुराया हुआ सोना उन्होंने एक स्वर्ण व्यवसायी को बेचा है, जिसके बाद पुलिस ने स्वर्ण व्यवसायी से 90 ग्राम सोना जब्त किया है। इस प्रकरण में अन्य फरार आरोपियों की तलाश खदान पुलिस सरगर्मी से कर रही है। अन्य आरोपियों के गिरफ्तार होने के बाद अन्य चोरियों का खुलासा हो सकता है। इस कार्रवाई की जानकारी खदान के थानेदार उत्तम राव जाधव ने सिटी न्यूज से बोलते हुए दी। दिनांक 27 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबर 2019 च्या रात्रीला तक्रारकर्ते फिर्यादी प्रशांत वसंतराव डंबेलकर यांच्या घरामध्ये घरफोडी झाली होती। शेजारी लगतच शैलेश मिश्रा आहे, दोन्ही ठिकाणी घरफोडी झाली आणि त्यामध्ये 5,63,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता। या तपासामध्ये एक टोळी निष्पन्न झाली, त्यापैकी दोन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत, नदीम बेग उर्फ गिट्टी आणि अब्दुल रिजवान अब्दुल खलील। या दोन आरोपींचा पोलीस कोठडी घेऊन आम्ही तपास केला, त्यामध्ये निष्पन्न झालं की सदर गुन्हा हे आणि यांचे इतर तीन साथीदार यांनी मिळून केलेला आहे आणि यांनी असे गुन्हे केल्याचे उघड झालेले आहे। याशिवाय दुसऱ्या घरफोडीची पण यांनी कबुली आम्हाला दिलेली आहे। या गुन्ह्यामध्ये आजपर्यंत आम्ही 50,000 रुपये रोख, 90 ग्रॅम सोनं, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि 12,000 रुपये किमतीची चांदी हे आम्ही जप्त केलेली आहे। इतर आरोपितांचा शोध सुरू आहे। यामध्ये सरापा व्यवसायी राजकुमार शंकरलाल वर्मा यांच्याकडून 90 ग्रॅम सोनं आम्ही रिकवर केलेलं आहे। पुढील तपास अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अमोघ गावकर साहेब आणि SDPO सिटी अकोला श्री सचिन कदम साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मी माझे सहकारी ASI अफसर खान वर्माला अजून अटक केलेली नाही आहे, कायदेशीर बाबी सगळं तपासून राहिलो आहे।